गोरिया पाया विनवितो तुम्हारा। अरे टाड़ी बोला मुखी नाम। तू खूप बरा पाया पडून सांगता, तो किती दया आहे संतांच्या अंतकरणामध्ये। आपले आई वडील सुद्धा आपल्याला पाया पडून सांगू शकत नाही महाराज, तू खूप बरा आहे। एवढा अधिकार असताना सुद्धा आपल्याला पाया पडून सांगतात की करे टाळी बोला मुखी नाम, त्या भगवंताचं नाम चिंतन करा। वेगवेगळ्या प्रकाराने तू खूप बरा सांगू लागतात। ज्या पद्धतीने डॉक्टर, एखादा डॉक्टर आपल्या पेशंटला असे वेगवेगळे औषध उपचार देत असतो, बघा या औषधाने फरक नाही पडला की दुसऱ्या वेळेस दुसरं औषध देणार महाराज, त्या औषधाने फरक नाही पडला की तिसऱ्या वेळेस पुन्हा बदलून देतो महाराज। परंतु कधी कधी डॉक्टरला असे भंगार पेशंट भेटतात महाराज, डॉक्टरचं डोकं बंद पडतं बरं का। अशीच एक म्हातारी डॉक्टरकडे गेली बरं का, तुमच्यात नव्हती ती, तिकडची आमच्याकडची होती। एक म्हातारी डॉक्टरकडे गेली, डॉक्टरने विचारलं काय होतं आजी। आजी म्हणे कस काय नच होतंय। डॉक्टरला वाटलं आज बाहेरचाच आजार दिसतोय कुठला तरी। परत विचारलं डॉक्टरने अजून काय होतंय आजी। म्हातारी म्हणे उचलू उचलू फेकीत आहे। आता कुठला आजार आहे डॉक्टरला सुद्धा समजाना बरं का महाराज। अजून विचारलं डॉक्टरने अजून काय होत आहे आजी। म्हातारी म्हणे भोंडा येतात। आता डॉक्टरनी महाराज सगळे पुस्तक उचकिले बरं का, सगळे पुस्तक परत वाजले, पण त्याला अजून तो आजार काय सापडला नाही। आपल्याला सांगायचं काय, ज्या पद्धतीने तो डॉक्टर पेशंटला वेगवेगळे औषध उपचार देत असतो, त्याच पद्धतीने तुकोबर आहे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना या नामचिंतनाचं महत्व सांगतात। ज्यावेळी तुकोबरायांनी असं सांगितलं ना, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग पुढे आला आणि तो म्हणू लागला महाराज अहो चार पाच ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली हो, परंतु तुम्ही सर्वच ठिकाणी हेच सांगतात की नामचिंतन करा नामचिंतन करा, अन्य साधनांच्या भानगडीत पडू नका। मग महाराज हे नामचिंतन करायचंय, परंतु या नामचिंतनाने होईल तरी काय हो। तुकोबरायांनी रागावून सांगितलं अरे काय होणार नाही या नामचिंतनाने।